बाबा ताराचंद आहे माझा, ताराचंद आहे, ताराचंद हात जोडायचा हात असं. देव बाप्पा करायचा, देव बाप्पा सुखी ठेव म्हणा. घरात पातळ कुठे पडतात भुकेने व्याकुळ होऊन आणती कलावते व लिलावते भिक्षेसाठी भटकू लागले. सत्यनारायणाचे व्रत जे ते होते ते ते लिलावते बसली कलावते व प्रसाद घेऊन आण. सत्यनारायणाची कथा पूर्ण होऊन आण, प्रसाद घेऊन आण, प्रसाद ग्रहण करून आण. रात्री घरी गेली, तिच्या आईने तिला विचारले मुली रात्री एवढ्या उशीर पर्यंत कुठे होते, तुझ्या मनात काय विचार चालू आहे. तेव्हा ती मुलगी म्हणाली, आई मी एका ब्राह्मणाच्या घरी सिद्धिदायक हे सत्यनारायणाचे पूजन पाहिली. नाव घेता लिलावती म्हणाली, पूजा पूजेचे साहित्य आणून आण. तिने सत्यनारायणाचे पूजन केली व सत्यनारायणाला हात जोडून विनंती केली, म्हणे हे सत्यनारायण देवा, माझ्या नवऱ्याचे व पतीचे व जावयाचे अपराध क्षमा करण्यास तू समर्थ आहेस, ते लवकर घरी येऊन. सत्यनारायण चंद्रकेतूच्या स्वप्नात जाऊन त्यांना चंद्रकेतूला सांगितले दोन व्यापार.